येस सो वेलकम एवरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे. आपण घेऊया पुढचा एक धडा आहे तुमचा. बघा, ये आपका चॅप्टर है स्टँडर्ड 6 सुलभ भारती मराठी इंग्लिश मीडियम के बच्चों के लिए है. ये देखो. हाँ, सो विल सी दिस गाइस. उद्यानात भेटलेला विद्यार्थी, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माहिती आपल्याला दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप महान असे व्यक्तिमत्व होते. तर मुंबईचे चर्नी रोड उद्यानात सायंकाळच्या वेळी अनेक नागरिक फिरायला यायचे. मुंबई येथील विन्सन्स हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि विद्याव्यासंगी लेखक कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी देखील चर्नी रोड उद्यानामध्ये संध्याकाळी 5:30 वाजता यायचे. उद्यानाच्या एका बाकार बसून ते सोबत आणलेल्या पुस्तकाचे वाचन करत असत. बरोबर, तर त्या ठिकाणची बराच जुनी गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे. तर बाकावर बसून वाचन करणाऱ्या कृष्णाजी केळुसकरांच्या लक्षात आले की थोड्या अंतरावर एक विद्यार्थी पुस्तक वाचत आहे. त्यावेळी त्यांनी त्या विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिलं नाही, त्यांनी लक्ष दिलं की त्या मुलाकडे नाही. दुसऱ्या दिवशी तो कालचा विद्यार्थी तेथे पुस्तक वाचताना त्यांना दिसला. आता मात्र त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. तिसऱ्या दिवशी देखील तोच विद्यार्थी कोणते तरी पुस्तक वाचताना त्यांना दिसला. त्या विद्यार्थ्याने देखील गुरुजींकडे बघितले, कोणीच काही बोललेलं नाही. तर बघा पुढे, केळुसकर गुरुजी त्या मुलाजवळ आले. तो मुलगा वाचत होता, कोणीतरी आपल्याजवळ उभे आहे असे त्या मुलाच्या लक्षात आल्याबरोबर त्याने गुरुजींकडे बघितले. गुरुजींनी अतिशय आपुलकीने त्याला विचारले, बाळ तुझं नाव काय? बाळ काय म्हणाल, माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर. हे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे. वा, छान नाव आहे तुझं. 3 दिवसांपासून तुला रोज तू बघतोयस. इतर मुलं खेळत आहेत, तू रोज काहीतरी वाचन करत आहेस, वाचतच आहेस. इतर मुलांसारखी तू मस्ती करत दिसत नाहीस, म्हणून तुझी ओळख करून घेण्यासाठी मी तुझ्याजवळ आलोय. मी काय आलोय तर तुझी ओळख करून घेण्यासाठी तुझ्याजवळ मी आलेलो आहे. आपल्याविषयी इतक्या प्रेमाने स्नेहाने बोलणाऱ्या त्या गृहस्थांबद्दल भीमरावाला आदर वाटला. त्याने गुरुजीने नमस्कार केला. केळुसकर गुरुजींनी विचारले, बाळ तू कुठं शिकतो? मी एल्फिस्टन हायस्कूल पायखळा येथे शिकतो. शाळेतील पुस्तकांशिवाय अवांतर पुस्तके वाचण्याची मला आवड आहे, म्हणून शाळा सुटल्यानंतर मी इथं काही वेळ पुस्तक वाचत बसतो. वाह, छान, चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. नंतर केळुसकर गुरुजींनी भीमरावच्या कुटुंबाविषयी चौकशी केली. ते विचार करू लागले, हा मुलगा इतर मुलांपेक्षा निश्चित वेगळा आहे. या मुलाला आपुलकी आणि मार्गदर्शनाची काय आहे तर खरी गरज आहे. थोडा वेळ थांबून ते म्हणाले, मी विचार करत होतो की पद्धतशीरपणे वाचन करायचे हे तुला सांगावे. कसे करायचे तुला सांगावे, सांगा ना गुरुजी, आतुरतेने भीमरावाने विचारले. गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली आणि सांगितले की काही लेखकांची पुस्तके तुला वाचायला मी देईन. जरूर द्या गुरुजी, मला पुस्तके वाचायला आवडतील. गुरुजींनी मोठ्या मायेने भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला. भीमरावला खूप बरे वाटले. चर्नी रोड उद्यानामध्ये केळुसकर गुरुजींची भीमरावची रोज भेट होऊ लागली. गुरुजी हा गुरुजी त्याला चांगल्या चांगल्या लेखकांची पुस्तके वाचायला देऊ लागले. त्यामुळे भीमरावच्या विस्तृत मनाला विस्तृत सॉरी भीमरावच्या विस्तृत वाचनाला सुरुवात झाली. आता केळुसकर गुरुजी आणि भीमराव यांची अभेद्य अशी काय जमली होती, गट्टी जमली होती. केळुसकर गुरुजींनी भीमरावची तल्लख बुद्धिमत्ता लक्षात घेऊन महाविद्यालयाने पुढे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांकडे स्वतः शिफारस केली. त्यामुळेच भीमरावांना उच्च महाविद्यालयाने उच्च महाविद्यालयीन शिक्षणासाठी कुठे जावं लागले, शिक्षण घेण्याची संधी मिळाली. आपल्याला मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने करून दाखवले आणि जगभर नावलौकिक प्राप्त केले. आणि त्या व्यक्तीच कोण, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या व्यक्तीने काय केलं, आपली स्वतंत्र राज्य घटना लिहिली. लेखक आहे धड्याचे डॉक्टर प्रदीप आगलावे. ठीक आहे.